नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये भरपूर कामे येत असतात आणि त्या कामांमध्ये काही जणांना तक्रारी असतात आणि त्या तक्रारीचे प्रूफसुद्धा त्यांच्याकडे असतात. जी जी कामं झालेली नसतात आणि ती कामं तशीच पेंडिंग राहिलेली असतात, त्याचे प्रूफसुद्धा गावकऱ्यांकडे किंवा लोकांकडे असतात आणि त्यांना तक्रार करायची असते आणि ती तक्रार करण्यासाठी त्यांना कुठे जावं हे कळत नाही. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामपंचायतची कोणतीही तक्रार असू द्या, ग्रामसेवकाची तक्रार असू द्या, तुमच्या जिल्हा परिषदची तक्रार असू द्या, कोणतीही तक्रार तुम्ही फक्त 5 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन करू शकता, हेच आपण या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहणार आहे आणि याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासोबत घेऊन येत असतो. तर चला पाहूयात ग्रामपंचायतची सर्व कामांची तुम्ही तक्रार एकदम सोप्या पद्धतीने कशी करू शकता. मित्रांनो, कोणतीही तक्रार करण्यासाठी मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे आपले सरकार ग्रीवन्स. आपले सरकार ग्रीवन्स सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल, इथं तुम्ही पाहू शकता आपले सरकार ग्रीवन्स पोर्टल. तर आपले सरकार ग्रीवन्स पोर्टलवरती तुम्हाला जायचं आहे आणि इथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय फॉलो करायचं आहे हेच आपण पाहणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचं पेज जे आहे ते पेज ओपन होईल आणि इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. आपले सरकार या पोर्टलवरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे काय करायचं आहे, तर पोस्ट ग्रीवन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पोस्ट ग्रीवन्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिटिझन लॉग इन करायचं आहे. इथं तुमचा कोणताही मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे, घरातला कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता, कोणताही ईमेल आय डी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. हे डायरेक्टली लॉग इन होतं, इथं तुम्हाला अकाउंट वगैरे बनायची गरज नाही आहे. इथं फक्त मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकायचा, ॲटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल आणि तो OTP इथं टाकून तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. कोणीही इथं तक्रार करू शकतं. व्हेरीफाय केल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे. तर तक्रार कशी दाखल करायची आहे हेच आपण पाहतोय. आता उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला मराठी लँग्वेज करून घ्यायची आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये इंग्लिशचं आहे, तिथे इंग्लिशमध्ये जाऊन तुम्ही खाली मराठी ऑप्शन चूज करायचा. मराठीमध्ये सगळं पोर्टल जे आहे ते लोड होईल. आता या पोर्टलमध्ये पाहू शकता तक्रार दाखल करा, त्यामध्ये नावाची नोंद करा हा पहिला ऑप्शन आहे. तुम्ही तक्रार दाखल करत आहात त्यामुळे तुमचं नाव इथं टाकायचं आहे. तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं प्रशासन स्तर निवडायचा आहे. तर प्रशासन स्तर म्हणजेच तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचं. जिल्हा आणि मंत्रालय हे ऑप्शन आहेत, दुसरा ऑप्शन आपल्या कामाचा नाही. पहिला ऑप्शन जे आहे ते गाव, तालुका किंवा जिल्हा स्तरावरती जे कंप्लेंट म्हणजे तक्रार दाखल तुम्ही करू शकता. त्यानंतर इथं जिल्हा व तालुका, तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे आणि प्रशासनाचा प्रकार निवडायचा आहे. आता हे काय आहे तर हे तुम्हाला सांगतो समजावून. तुम्हाला आता इथं तालुका, आपण तालुका निवडून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे प्रशासनाचा प्रकार. तर प्रशासनाचा प्रकार काय असणार आहे, तर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला यामध्ये जिल्हा परिषद सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी हे सिलेक्ट करू शकता. आणि जर तुम्ही पोलिसांच्या संबंधात काही तक्रार करायची असेल तर तुम्ही पोलीस या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. आता गावाच्या संदर्भात तक्रार करायची आहे तर आपण जिल्हा परिषद सिलेक्ट करू म्हणजे ग्रामपंचायत वगैरे. तर आता इथं पाहू शकता इथं आहे तक्रारीचे स्वरूप कसे आहे. तुम्ही जी तक्रार दाखल करणार आहे ती कशाप्रकारे आहे, योजनांच्या बाबतीत आहे तक्रार किंवा एखाद्या संबंधित शाळेच्या बाबतीत आहे, शाळेचं बांधकामाच्या बाबतीत असेल, प्राथमिक शाळा असेल. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये इथं अडचण येत असेल ते इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला दिलेली आहेत. कोणतंही काम असू द्या, ग्रामपंचायतमधलं सगळी कामांची नावं इथं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. इथं तुम्हाला जो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो तुमचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, जे तक्रार तुमची ज्या कॅटेगरीमध्ये आहे तेच कॅटेगरी. आता समजा एखाद्या योजनेची तक्रार आहे तर योजना मी जी सिलेक्ट केली आहे ग्रामपंचायतमधल्या ज्या योजना राबवण्यात येत असल्याच्या जी तक्रार आहे माझी, तर त्यानंतर तुमची तक्रार इथं तुमचं काय आहे, नक्की तक्रार काय आहे, तर इथं तुम्हाला त्या
डिस्क्रिप्शन जे आहे ते 2000 वर्ड्समध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता हे मी तुम्हाला एक डेमो दाखवतो, त्याप्रमाणे तुम्ही इथं लिहायचं आहे. तर इथं लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमची जी काही तक्रार असेल, कोणत्याही बाबतीची तक्रार असेल, तर इथं तुम्हाला तुम्ही कुठे राहता, तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतमधून आहात किंवा तुम्ही कोणत्या जिल्हा परिषदमधून आहात ही सगळी माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. तर ती कशाप्रकारे, समजा मी माझं नाव टाकायचं, म्हणजे तुमचं नाव टाकायचं, मी डॉट डॉट राहणार या जिल्हा परिषद या ग्रामपंचायतीमध्ये राहतो आणि या बाबतची माझी तक्रार आहे, त्याबाबतचे मी पुरावे खाली जोडणार आहे, तर तुम्ही त्याची दक्षता घ्यावी, त्याची अंमलबजावणी करावी, असा मेसेज तुम्हाला तुमच्या शब्दात तुम्हाला मांडायचा आहे. आणि त्यानंतर खाली तुम्हाला प्रतिमा अपलोड करा, म्हणजे त्या गोष्टीचे पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत आणि ते पुरावे तुम्ही इथं अपलोड करायचे. प्रतिमामध्ये तुम्ही फोटो अपलोड करायचा, इथं 2 MB साईजपर्यंत इथं फोटो तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे काही पुरावे असेल JPG PNG इथं फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. दस्तावेज त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे कागदपत्र कोणतं असेल ते कागदपत्रसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथं जो कोड दिला असेल खाली तो कोड इथं टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू बटणावरती क्लिक करून तुम्हाला ते तुमची तक्रार बघायची आहे आणि ती सबमिट करायची आहे. सबमिट केल्यानंतर तुमची तक्रार जी आहे ती तक्रार दाखल होईल आणि तुम्हाला टोकन नंबर देण्यात येईल. टोकन नंबर भेटल्यानंतर टोकन नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तक्रारीची स्थिती पहा, इथं वरती ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तक्रारीची स्थितीचा मागोवा घ्या, म्हणजे इथं तुम्हाला तुमचा तक्रार जी सादर केली होती त्याचा टोकन नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि टोकन नंबर टाकल्यानंतर लागू करा बटणावरती क्लिक करून तुम्ही त्या अर्जाची स्थिती जी आहे ती अर्जाची स्थिती पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही फोटो असतील किंवा दस्तावेज असेल तुमच्याकडे जे पुरावे असतील ते तुम्हाला अपलोड करायचं इथं विसरू. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणतीही तक्रार अगदी मोबाईलमधून एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. आणि ही तक्रार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला टोकन नंबर येईल तो टोकन नंबर तुम्हाला ठेवायचा आहे आणि जी स्थिती आहे अर्जाची, तुम्ही केलेला जो अर्ज आहे तक्रारीसाठी त्याची स्थिती तुम्ही तिथं चेक करत राहायचं आहे. याची दखल आपलं महाराष्ट्र शासन जे आहे ते महाराष्ट्र शासन घेतं आणि काही दिवसामध्येच त्यांना लेटर घेत जातं, ग्रामपंचायतमध्ये असू द्या किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामसेवकांना लेटर जातं आणि त्यांना वॉर्निंग दिली जाते आणि त्याची सगळी डिटेल्स ही वरती मागवली जाते. तर अशा प्रकारे हा सगळा खेळखंडोबा आपण म्हणूयात, हा सगळा तुम्ही स्वतः करू शकता, त्यानंतर तुम्हाला कोणीही तुमच्या नादी लागू शकत नाही. तर अशा प्रकारे हे तुम्ही तक्रार करू शकता आणि हा व्हिडिओ सगळ्या मित्रांना तुमच्या आणि गावकऱ्यांना शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.